कोकणात भाजपनं नाणार प्रकल्प आणल्यास त्या पक्षाला उद्ध्वस्त करू असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलाय. झी 24 तासवरच्या मुक्त चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. आम्हाला सहज मंत्रीपदं मिळालेली नाहीत, आम्ही शिवसेनेत 50 पावसाळे खर्च घातले, अशा शब्दात त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं समर्थनही केलं. मागच्या 9 महिन्यापासून घेतलेला निर्णय आणि ते प्रेसला पत्रकारांना सांगतात अचानक घेतलेला नोटाबंदीचा का निर्णय आहे की आम्ही कधी धमक्या दिल्या नाहीत, आम्ही जे बोललो आहे ते केलं आहे आणि आम्ही कोकणाच्या लाल मातीमध्ये आमची नाळ गाडलेली आहे. पोकळ धमक्या आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी दिल्या नाहीत. कोकण कोण उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करील ना, त्या पक्षाला आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, त्या पक्षाला कोकणातून हद्दबा करून टाकू. कुठला पक्ष आहे तो? भाजप. तुम्हाला आणखी ऐकायचं आहे का? हा म्हणजे असं कधी बोलत नाही. अच्छा, तेच तुम्ही प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं. हा, कारण बराच वेळ झाला तुमच्याकडून. मुख्यमंत्र्यांचा जो पक्ष आहे तो भाजप. अच्छा, मुख्यमंत्री भाजपचे आहेत. आणि पत्रात तुम्ही म्हटलं, म्हणून तसं मी माझ्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, होय राजीनामा देईन, रस्त्यावरती कोकण भाषाने घेऊन उतरेल. आम्ही जे इथपर्यंत पोचलोय ते आम्ही पक्षामध्ये 50 वर्ष काम केलंय, उन्हाळे पावसाळे जवळना पाहिलेले आहेत, आमच्या नालबंद्या झालेल्या आहेत. आम्ही सहजपणे इथपर्यंत येऊन मंत्रीपदं मिळाले नाहीत, सहजपणे शिवसेनाप्रमुख नेतेपद दिलं नाही. मंत्रीपदं प्रत्येकाला हवी असतात, त्याबद्दल कुठं दुमत नाही. महत्वाकांक्षा असाव्यात पण त्या राक्षसी नसाव्यात. म्हणून उद्या आपली सत्ता आली तर निश्चितपणे सगळ्यांनाच मंत्रीपदं मिळतील, काहींना महामंडळ मिळतील मिळतील ना. तेव्हा आता आपसामध्ये भांडण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एक होऊन शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार केलं पाहिजे, उद्धवजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं झालं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.